नमस्कार, कुक विथ सोनाली पाटीलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज आपण पाहणार आहोत मॅगी करण्यासाठी। आपण कढई तापायला ठेवलेली आहे, त्यात मी एक पळी तेल टाकणार आहे। आणखी अशी एकूण मी दीड पळी तेल टाकलेलं आहे। जिरे मोहरी तडतडल्यानंतर यात मी कांदा टाकणार आहे। कांदा आपण तेलात परतून घेऊ। त्यानंतर यात मी टोमॅटो टाकणार आहे, एक पूर्ण टोमॅटो आहे। टोमॅटोसुद्धा आपण तेलात छान होऊ देणार आहोत। टोमॅटो आपले तेलात झालेले आहे। आता यात मी अर्धा चमचा हळद, दोन चमचे तिखट अगदी तुम्हाला जितकं लागतं, कमी लागत असेल तर कमी टाका आणि जास्त लागत असेल तर जास्त टाका। एक चमचा धणेपूड आणि हे आपण तेलात परतून घेऊया। त्यानंतर मी यात थोडीशी पत्ताकोबी, त्यानंतर फुलकोबी, फ्लावर आणि थोडेसे गाजर। सध्या वाटाण्याचे दाणे नाही आहेत ना, तर मॅगीमध्ये वाटाण्याचे दाणे खूप छान लागतात। हे सगळं आता मी होऊ देते। पाण्याचा एक पॅकेट आहे मॅगीचं, त्यासाठी मी एक मोठा कप पाणी टाकणार आहे। आता याला आपल्याला छान झाकण ठेवून सगळ्या भाज्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहे। थोडे आणखी पाणी टाकते आणि थोडेसे मीठ, कारण की मॅगी मसाल्यामध्ये सुद्धा मीठ आहे, त्यामुळे आपल्या भाज्या छान शिजलेल्या आहेत। आता यात मी मॅगी टाकते। आणि आणखी थोडेसे पाणी टाकून मी आता मॅगी शिजवून घेणार आहे। पहा, मी झाकण ठेवलं होतं, त्यामुळे काय की आपली पाणी जरी तुम्हाला वाटत असेल कमी झालं होतं, पण तसं काही नाही। झाकण ठेवल्यामुळे ते पाणी वर येतं आणि आपला जी नूडल्स आहेत ते चांगल्या पद्धतीने शिजतात, तुम्ही पाहू शकता। आता यात मी टाकणार आहे मॅगी मसाला। मी पाहू शकता आपलं पूर्ण पाणी मॅगीने आटलेलं आहे। अशा पद्धतीने आपले नूडल्स तयार झालेले आहेत। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। थँक्यू।